24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात सोनसाखळी चोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे बचत गटाच्या 200 महिलांनी खोटं मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा बचत गटाला फायदाही झालाय, कारण एका मल्टीप्लेक्सनं त्यांना अल्पदरात स्टॉल सुरू करण्याची परवानगी दिली। या महिलांनी अशी शपथ घेत खोटं मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतला। सिंहगड रस्त्यावरच्या अभिरुची मॉलनं त्यांना मल्टीप्लेक्स मध्ये स्टॉल उभारण्याची ऑफर दिली आणि आता इथं 20 बचत गटांचे मॉल सुरू झालेत। महिलांना असा फायदा झालाय की नेहमी इथे खरेदी करतात, आज त्यांचे प्रॉडक्ट त्यांना इथे एवढ्या मोठ्या मल्टीप्लेक्स मध्ये विक्रीला त्यांना एक संधी मिळालेली आहे, त्याचा फायदा त्यांना नक्कीच होणार आहे। आणि आज इथे येणारे जे सतत येणारे लोक आहेत त्यांचा त्यांच्या उत्पादित वस्तूंना त्यांना फायदा पुढे आयुष्यात मिळेल अशी संधी उपलब्ध झालेली आहे। आता पहिल्यांदाच आम्हाला हा चान्स दिला आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि वेळोवेळी अशीच आम्हाला मदत केली तर आम्ही पुढे जाऊ, म्हणजे चान्स मिळेल आम्हाला पुढे जायचा। आणखी मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना बचत गटांच्या इतरांच्या तुलनेत स्वस्त असणारा आणि उच्च दर्जाचा माल मिळू शकतो, या संकल्पनेतून मॉलमध्ये बचत गटांना स्टॉल देण्यात आले। नक्की हे आता अत्यंत प्रायोगिक तत्वावर आहे। इथून मागे आम्ही अशी मेळा टाईप केलेला होता, साधारण जत्रा नावाची एक आम्ही ऑर्गनायझेशन केलेली आहे आणि इथे केलेली होती। आता ह्याचा रिस्पॉन्स बघता आम्ही दर महिन्याला असे 8-10 दिवस आम्ही निश्चितच अशा प्रकारचे मान्सून मेळा म्हणा किंवा त्या त्या ऋतूंमधला मेळा आम्ही नक्कीच ऑर्गनाईज करू। खोटं मंगळसूत्र घालण्याचा हा निर्णय महिलांना स्टॉलच्या रूपातून फायदाच मिळवून देणारा ठरल्याचं यातून स्पष्ट होत आहे। झी 24 तास साठी नितीन पाटोळे पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।